हे बघा हे दारू पिऊन आले तर हे पप्पाला म्हणले होते चिकन आणा आणि पप्पाने चिकन आणले पण हे त्यांना माहिती नाही की चिकन आणले तर ते चिकन हे आणल्याच्या टेन्शनने हे दारू पिऊन आले ते ओ कमून दारू पेलात हा तुम्ही ड्रिंक का केली बुक्काच घाली ना असता थोबाडत घुसवीन हे काय हा दारू का पेलात नीट मराठी भाषा येते ना तुम्हाला मराठी भाषेत उत्तर द्या माझं डोकं हलवू नका दारू का पेलात मामा कुठे हायत ना काय करता मामाच हंटक काय जाऊन मामा कुठे आहेत लई बोलायची पॉवर वाढली कुठे तुझा बाप बाप आता तो मामा उन बाप भीगी बिल्ली सारखं राहतात ना तीच राहते सोबत आहे काय दिसलं काय करायला बाप कुठे सांग हाय ना माझा बाप काय करायचं माझ्या बापाचं माझ्या बापापर्यंत जाऊस तर तुम्हाला माझ्या लाशीवरून गुजरावं लागल एक टप्पू तुझी लाश पाडी नाही तू तसले डुप्लिकेट डायलॉग मारू नको तुझा बाप कुठे हाय तर ना काय करायचंय त्यांना भेटायचं भेटा ना मग ते ऑलवेज कोणाला बी भेटत दगड टाका खाली दगड खाली टाका ना मग भेटा कोणाला भेटायचं इथे कशामुळे दगड घेऊन कशाला भेटायचे माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम आहे ना तुमचा प्रॉब्लेम म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे दगड खाली टाका मग भेटा चला हाय छटाक छटाकच राहा ना तुम्ही पौशर आहेत ना तर तुम्ही एक किलो होण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या अंगात दारू बोलती हे जे बोलती का एवढ्या ऍटिट्यूडनी साडेआठ किलो ही जे ऍटिट्यूडनी बोलती का ती दारू बोलती ही दारू निघली का अशी निघली का बाजूला भिगी बिल्ली होती तुमची अशी त्याच्यामुळे नीट आणि हे केलं का आता ते हातात दगड आहे का तो घेईन आणि असा तुमच्या तोंडात कुचीन त्याच्यामुळे नीट जरा रिकाम्या गोष्टी करू नका तुम्ही रिकाम्या गोष्टी करू नका मी विचारलंय काय तुम्हाला तुम्ही दारू का पिला त्याचं उत्तर द्या मामा कुठे ते सांग मामाचा काय खर घालायचा का तुम्हाला मामा कुठे आहेत मामा कुठे जेव्हा काय गेलाय काय गेलंय तुम्हाला काय करायचं काय का करीनात सांग लवकर केलंय ना काय काय बी केलं असं तुम्हाला काय करायचं सांग ना काय केलंय तुम्हाला काय पाहिजे काय केलंय चिकन का दगड फेकला दगड माझ्याकडे नव्हतंच ना नव्हतंच मी काय आंधळी झाले काय कुठे दाखव हा दगड कुठे गेला मी बी तेच म्हणायला आता तिथंच होता दगड नव्हतंच तर कसं येईल कुठे गेला वाजला होता आणि गेला कुठं दगड काय माहिती आईच्या गावात इथंच होता कुठं गेला दगड माझ्याकडे नव्हतंच ना होता म्हणजे मी बघितलाय माझ्या डोळ्यांनी मामा कुठे तिथं ते काय तिथं येतो नीट दारात आला मामा असला पाहिजे उपयोग नाही जिंदगीच काय मामा आहे ते त्याला डोक्याचा भाग आहे कर आपलं त्याच्यासारखं डोकं कुठून आहे कर नाही कुणालाच नाही त्यांच्यासारखं डोकं ते म्हणजे लय भारी एक नंबरचा चू एक नंबरचा भारी माणूस मग चू काय चू काय म्हणलं पुढं चू चू करू नका तुम्ही एक नंबरचा येंड काय एक नंबरचा प्रेमळ माणूस त्याला म्हणजे डोक्याचा भाग इतका आहे मामाला माझ्या संसारात कोण नाही मग त्यात म्हणजे विषय त्या काय ना एकदम बेखोफ 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 नुसतं का कसला बेखोफ आता तुम्ही पप्पाची लई तारीफ केली ह्या गोष्टीवर तुम्हाला मी देते चिकन चला थँक्यू चला या बस नंबर डलिंडर डेरिंग बाज मग आता माझ्या पप्पाची तुम्ही एवढी तारीफ केली म्हणल्यावर मग मी तुम्हाला चिकन लेग पीस खाऊ घालते चला चला बसा चला हो पुढं मी घेऊनच आले बसा इथं बसा तुम्ही फक्त बसा येऊ काय घेऊन
आता भाजी भाजी मध्ये काय खा तवर तर तेवढं खा हड कुत्रा बिलईत खायच्या टायमाला प्रकट होतो लाजच नाही या कुत्र्याला किती सांगा हो ना मग ते काय ते पांढरं कुत्र पांढर मॅचिंगच झाली हो कुत्र्याची हड लईत हलकटाय गय माय हड अरे हड ना लाजत नाही हो तुम्ही का बघता हो तुम्ही त्या कुत्र्याला हड म्हणते हो हड हड लई चुग खायला भेटलं की लाल गोंडा घोळीत आणि खायला नाही भेटलं की दगडू तिकडं जात दुसरीकडं खा तुम्ही आहो निवांत भाजी झाली की येते घेऊन जेवा